नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। मी शुभम खरिवले तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, मागची व्हिडिओ जी अशी झाली की आपण मुंबईवरून हंपीला आलो, आपला प्रवास कसा होता तुम्हाला बघायला मिळालं। आजचा आमचा पहिला दिवस आहे हंपीमध्ये फिरण्याचा आणि आज चाललो तो सनराईज पॉइंटला। तर जिथे आम्ही राहतो आहे, जिथे आमची रूम आहे, समोरच एक मंदिर आहे, त्या मंदिराचं नाव मी तुम्हाला नंतर सांगतो। त्या मंदिराचा तो थोडासा टेकडीवर आहे, डोंगरावरती आहे। सो तिथे जाऊन सनराईज व्ह्यू बघायचा आहे, कसं आहे ते सगळे बोलतात छान आहे छान आहे। सो सुरुवात तिथून करतो आहे आम्ही आता आणि मी तिकडेच चाललो आहे। अर्धे जण गेले तर आम्ही आता दोघेच आहोत, प्रणव आणि मी। सो आता बघूया नक्की व्ह्यू कसा मिळतो आहे काय आहे ते। आता सकाळचे वाजलेत 6:45, त्यामुळे अंधार आहे थोडा। तर मी ट्रेकिंगला सुरुवात केले, बघूया। चढू शकता तुम्ही, पण मला काय माहिती दम लागले, माझी झोप पण नाही पूर्ण झाली। मित्रांनो, फायनली सनराईज झालंय, तुम्ही बॅकग्राऊंडला पाहू शकता। टाइमलेसमध्ये पण तुम्हाला समजलं असेल काय व्ह्यू होता, आणि ॲक्च्युअलमध्ये इथून व्ह्यू आहे ना एकदम क्लास आहे। हो म्हणजे तुम्ही इथून उभं राहून पूर्ण हंपी पाहू शकता, पूर्ण हंपी प्लस सनराईज। आणि जर तुम्ही सनसेटला जर इथे आलात तुम्हाला सनसेट पण इथून क्लास व्ह्यू भेटेल। हो, आणि सारखे मोर ओरडण्याचे आवाज येतात, मोर कुठेतरी आहेत इकडे तिकडे आजूबाजूला, खूप खूप म्हणजे खूपच आहेत, सारखा आवाज येतोय त्यांचा। मित्रांनो, इथे माकड एवढे आहेत ना की एवढे त्रास देत आहेत, काही वस्तू भेटल्या तर त्या डायरेक्ट उचलून नेत आहेत। सो इथे आला तर माकडांपासून जरा सावध राहा। इथे जर हंपीला आलात ना, पहिली व्हिजिट इथे द्या, कारण आल्या आल्या तुम्हाला इथून अख्खी हंपी बघायला मिळते। क्लास व्ह्यू, क्लास म्हणजे शब्दच नाही आहेत माझ्याकडे अजून एक्सप्लेन करायला नक्की कसं काय, आणि एकदम भारी। एवढं मात्र आहे, एवढं इथे सगळी सगळी जी पब्लिक आले सगळी इथलीच आहेत लोकलचे,
आम्ही काय बोलतोय त्यांना काय घंटा समजत नाही. मित्रांनो, कोण एनर्जीच्या पीसच्या शोधात असेल ना, एकदम शांत कंटाळला असेल रोजच्या रुटीनला, त्याने इथे नक्की या, इथे बसा आणि आनंद घ्या जीवनाचा. एकदम भारी म्हणजे भारी. हा, सकाळी उठलो थंडी लागत होती, आता चढताना अख्खा घाम वाटलो मी पूर्ण, पण जाम भारी वाटते. तर मित्रांनो, जिथे आता वर उभे होतो तो हा मंदिर आहे, मस्त नंदीची मूर्ती आहे इथं जी दगडामध्ये कोरली गेले. आणि हा बघा मंदिर, लॉक आहे, आतमध्ये काही एंट्री नाही आहे. छान असं मंदिराचं कोरीव काम केलं आहे. तर मित्रांनो, ह्या मंदिराला जी दगडं म्हणजे वापरली ती इथलीच आहेत. आणि तुम्ही आलात ना इथे का, दगडांना जे असे टाचे खाचे म्हणजे मारलेले आहेत ना, ते सगळे ह्या मंदिरासाठी दगडं म्हणजे कोरली गेलीत. सो इथे आल्यानंतर तुम्हाला एक अनुभव येईल का, दगडांना असे खाचे पडलेले आहेत. तर मित्रांनो, हा जो दिसतोय मातंग पर्वत, आता तिथे होतो, तिथून आलो खाली. तर ही होती आपली डे वनची सकाळची व्हिडिओ. आणि ही व्हिडिओ कशी वाटली मला नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि मित्रांनो, एक सांगायचं आहे का, हा सनसेट आणि सनराईज दोन्ही पॉईंट आहे. आणि तेथे जर गेलो ना आपण वरती, तर अख्खा हंपी दिसतो. सो तुम्ही आलात ना पहिले का, पहिलं आपल्या ह्या मंदिरावरती जा, एकदम भारी व्ह्यू आहे. सो ही व्हिडिओ कशी वाटली मला नक्की सांगा. आणि जर चॅनलवरती नवीन असेल तर पहिले सबस्क्राईब करून टाका, कारण हंपीची सिरीज आहे आपली चालू. सो नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील, कसं काय आहे हंपीमध्ये, जेवण कसं आहे वगैरे, ते सगळं मी दाखवणार आहे चीपेस्ट प्राईजमध्ये. आता आम्ही जी रूम घेतली ना, ती आम्ही एक मोठा हॉल घेतला आहे. सो तिथे आम्हाला 2700 रुपयाला आम्ही 2 नाईट घेतल्या, 2700 रुपयेमध्ये. आम्ही 7 जण आहोत, सो आम्हाला परवडलं ते, एकदम परवडलं. सो मित्रांनो, भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत आपली काळजी घ्या आणि बाय बाय.